हाय फ्रेंड्स, वेलकम टू माय चॅनल। आज आपण एकदम टेस्टी असा पराठा पाहणार आहोत। इथे मी एक कांदा आणि एक टोमॅटो चिरून घेतलेला आहे। आता यामध्ये मी थोडीशी हळद टाकलेली आहे, एक चमचा तिखट टाकलेला आहे आणि चवीपुरतं मीठ टाकलेलं आहे। आणि हे व्यवस्थित आता मिक्स करून घ्यायचं आहे। हे सर्व साहित्य मिक्स करून घ्यायचं आहे। त्यानंतर आपण इथे कणिक मळून ठेवलेली होती आधीच, आणि त्याच कणकेचा आता मी इथे एक गोळा घेत आहे। जेवढा आपल्याला पराठा लाटायचा आहे तेवढा हा पिठाचा गोळा घ्यायचा आहे, आणि तो अशा पद्धतीनं यामध्ये लावून घ्यायचा आहे। तुम्ही पाहू शकताय अशा पद्धतीनं आपल्याला हा कांदा आणि टोमॅटोचं मिश्रण लावून घ्यायचं आहे, आणि अशा पद्धतीनंच वरून पीठ लावायचं आहे आणि लाटून घ्यायचं आहे। एकदम हलक्या हाताने हा पराठा लाटायचा आहे। तुम्ही पाहू शकताय अशा पद्धतीने असा हा पराठा दिसेल। हा लाटून झालेला आहे आणि आता हा मी तव्यावरती टाकत आहे। तवा मीडियम फ्लेमवरती ठेवायचा आहे आणि अशा पद्धतीने आता आपण थोडंसं तेल लावायचं आहे वरच्या बाजूने। आणि परत याला पलटून टाकायचं आहे। आपली खालची बाजू जी आहे ती व्यवस्थित भाजलेली आहे, तुम्ही पाहू शकताय। आणि इथे देखील मी थोडंसं चमच्याभर तेल लावत आहे। आणि अशा पद्धतीने आपण हा दोन्ही बाजूंनी आता व्यवस्थित याला भाजून घ्यायचा आहे। एकदम छान असा हा टेस्टी पराठा आहे, एकदम कमी साहित्य लागत आहे आणि एकदम बनवायला देखील सोपं आहे। एकदम कमी वेळेत बनून तयार होत आहे। हा टिफिनसाठी सुद्धा एकदम परफेक्ट अशा पद्धतीने आपला पराठा तयार आहे।